नमस्कार, निकिताच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत उमराच्या फळांची भाजी कशा प्रकारे बनवायची ते। चला तर सुरुवात करूया प्रथम साहित्यापासून। तर लागणारं साहित्य उमराची फळे, ही फळे तुम्हाला मिळून जातील, कुठेही ही अवेलेबल राहतात। यानंतर तेल, आलं लसूण पेस्ट, कांदा, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यानंतर फोडणीला लागणारे मसाले, धनिया पावडर, हळद, लाल तिखट, जिरं, गरम मसाला आणि जिरे पावडर। यानंतर आपल्याला या उंबराच्या फळांना बारीक कापून घ्यायचं आहे, चिरून घ्यायचं आहे। तर आपली उंबर कापून झालेली आहे, यानंतर आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। तर तेल तापून झालेलं आहे, आता आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट। आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। मिक्स करून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेली उंबर। यामध्ये तुम्ही थोडस मीठ घालणार। यानंतर थोडस पाणी, जेणेकरून ते व्यवस्थित शिजून जातील। तर आता थोडस शिजेपर्यंत या भाजीला आपल्याला होऊ द्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे। भाजीला उकडी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता छान प्रकारे भाजी शिजत आहे। यानंतर आपण यामध्ये थोडस वरून घालणार आहोत कसुरी मेथी आणि कढीपत्ता। यानंतर आपण घालणार आहोत हिरवी चिरलेली कोथिंबीर। भाजीचा असा छानसा सुगंध येत आहे, तुम्ही पाहू शकता छान प्रकारे आपली भाजी शिजून तयार होत आहे। तर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे, खूप छानसा असा स्वाद येत आहे भाजीला। तर अशा प्रकारे आपली उंबराची भाजी बनून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही घरी नक्की ही भाजी ट्राय करा, बहुगुणी अशी ही भाजी, स्वादालाही छान आणि चविष्ट आणि आयुर्वेदिक गुण असलेली ही भाजी, उंबराची भाजी तयार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।